कोरोना पाठोपाठ सारीने हे नगर जिल्ह्यात डोके वर काढले असून कोरोनानंतर सारीचा पहिला मृत्यू जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज झाला असून सध्या संपूर्ण परिसर हा 14 दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील 65 वर्षीय महिला सारीमुळे मृत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. या महिलेच्या कुटुंबातील 7 जणांनाही प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवाय गावातही आरोग्य यंत्रणेने सर्वे हाती घेतला असून 10 तारखेला या महिलेला कोरोना संशयित म्हणून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. तेथे तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली पण तिला सारीची लागण झाल्याचे समोर आले. कोपरगावच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. दत्तनगर परिसरात राहणाऱ्या एक वयोवृद्ध महिला 60 वर्षाच्या महिला त्या आज सारी आजाराने मरण पावलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम श्रीरामपूर, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब शिर्डी, तहसीलदार कोपरगाव, तालुका आरोग्य अधिकारी कोपरगाव आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कोपरगाव व आम्ही अशा सर्वांनी मिळून सदर ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सदर ठिकाणच्या परिसराची संपूर्ण पाहणी केलेली आहे आणि सदर महिलेच्या घरातील सर्व जे हे आहेत क्लोज कॉन्टॅक्टचे मेंबर आहेत त्यांना सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे व त्यांना वेळोवेळी वैद्यकीय पथक व पोलीस पथकामार्फत त्यांची दिवसातून 3 किंवा 4 वेळा त्यांना चेक करणार आहोत. त्या व्यतिरिक्त सदरचा संपूर्ण परिसर जरी सारी हा रोग आपल्याला माहीत नसला तरी हा सुद्धा संसर्गजन्य असल्याबाबत संशय असल्याने प्रशासनातर्फे या संदर्भात दक्षता घेण्यात येत आहे व हा संपूर्ण दत्तनगर परिसर या भागात एकूण जवळपास 1000 ते 1200 लोकसंख्या आहे हा संपूर्ण परिसर आज प्रशासनातर्फे सीलबंद करण्याचं काम सुरू करण्यात येत आहे आणि 1-3 तासामध्ये हा संपूर्ण परिसर आम्ही सीलबंद करून घेत आहोत आणि त्या संदर्भात सरपंच आहेत शिंगणापूरचे पोलीस पाटील आहेत व कोरोना समन्वय समिती आहे शिंगणापूरची त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि 6 वाजेपर्यंत हा संपूर्ण एरिया सीलबंद करण्यात येईल आणि त्या सदरचा एरिया सीलबंद झाल्यानंतर SRPFचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात येत असून त्या व्यतिरिक्त ह्या परिसरातील कोणतेही नागरिक इथून बाहेर जाणार नाहीत किंवा बाहेरचे कोणी नागरिक ह्या दत्तनगर परिसरात येणार नाही ह्याची व्यवस्था करणार आहोत. त्या व्यतिरिक्त यांना काही किराणा माल असेल किंवा औषधे असतील किंवा अन्य कोणत्याही जीवनाची वस्तू असतील त्यासाठी त्यांना बाहेर पडता येणार नाही. यांना जर कोणत्याही वस्तूंची आवश्यकता वाटली तर यांनी प्रशासनाचे आम्ही काही नंबर वगैरे यांना देणार आहोत पुरवणार आहोत त्या नंबरवर यांनी कॉन्टॅक्ट करावा आणि त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात येईल. पुढील किती दिवसापासून आता सध्या आम्ही 14 दिवस आम्ही हे संपूर्ण एरिया सील करत आहोत आणि त्यानंतर जर हे कोरोनाचं लक्षणं वगैरे आढळली नाहीत किंवा प्रादुर्भाव वाढला नाही किंवा सारी आजाराचा प्रादुर्भाव वाढला नाही तर मग आपण टप्प्याटप्प्याने काही नाही. सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे श्वसनाचे एकदम उद्भवणारे आजार. ही पेशंट तशीच होती. 10 तारखेला अचानक आली आपल्याकडे ताप सर्दी खोकला म्हणून आपण तिचा एक्सरे केला. एक्सरेमध्ये तिला निमोनिया आढळला म्हणून आपण तिला नगरला पाठवलं जसं सरांनी सांगितलं. करोना टेस्ट होती 2 दिवस तिथे ठेवलं. करोना टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून त्यांनी आपल्याला परत पाठवलं. काल दुपारी आपल्याकडे आली ती तर आज सकाळी अचानक तिला श्वसनाचा त्रास झाला. तिचा सारी म्हणू शकतो त्याला कारण सारी म्हणजे असं वेगळा आजार नाही येतो. सारी करोनात बी असू शकतं म्हणजे एक सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन झाले तर सर्व लोकांनी अजूनही काळजी घ्यावी. आपल्याकडे अशी रुग्णलिप्त आहे म्हणजे जरी करोना निगेटिव्ह असली तर संशयित असू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनास करावे बाहेर पडू नये. अजूनही आपण लक्ष्मीनगर त्या एरियात बघतो आहे पूर्ण लॉकडाऊन केलेलं असताना मी लोकं बाहेर पडत आहेत हे एकदम घातक आहेत. आपल्या सध्या 8 ते 14 दिवस पूर्ण आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकांनी गाफील राहू नये कोपरगावातले अशी नम्र विनंती त्यांना. सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे म्हणजे कुठलं आहे इन्फ्लुएंझाने असेल, बॅक्टेरिया असेल किंवा करोनाने असेल. श्वासाचा एक लोकांचे रिपोर्ट येणं बाकी नाही. आत्ता पण आता आपण त्या लक्ष्मीच्या केस संदर्भात 8 जण जे पाठवले होते सगळेचे सगळे अहवाल आता प्राथमिक स्तराचे सगळे निगेटिव्ह आले आपल्याकडं आपल्या भागातले. फक्त आता आपण काल एक जण दुसरं पाठवलं आहे आपल्या कोपरगाव शहरातला गांधीनगरमधला त्याचा रिपोर्ट आपल्याला येईल आणि ग्रामीण भागातला पण एक जण आहे त्याचा रिपोर्ट आपल्याला उद्या येईल. अजून 2 जणांचे रिपोर्ट येईल पण बाकी वेगळे तालुक्यातले. तर आज पहाटे आपल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये निमोनिया या आजाराने 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. ती महिला शिंगणापूर येथील रहिवासी आहे. ती महिला प्रथम आपण संशयित कोरोना म्हणून नगर सिव्हिल येथे तपासणीसाठी पाठवलेली होती. तिची नगर येथे कोरोनासाठी तपासणी झालेली त्यामध्ये ती निगेटिव्ह आढळली आणि निगेटिव्ह आढळल्यानंतर
तिला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी कोपरगाव इथे पाठवण्यात आलेलं होतं आणि आपण तिला ग्रामीण रुग्णालय इथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वार्डमध्ये आपण तिला ॲडमिट केलेलं होतं. काल ती सकाळी आलेली आहे आपल्या कोपरगावमध्ये आणि पहाटे तिचा मृत्यू झालेला आहे निमोनियानी. गावात चर्चेला उधाण होता सर, त्याचं जो आजार औरंगाबाद जिल्ह्यात जे पसरला आहे त्याच्याने ह्या महिलाचा मृत्यू झालेला असा काय याच्यात आपल्याला वाटलं? तसा हा सदृश्य आहे, सारी सदृश्य आहे निमोनिया तिला, कारण काल ती चांगली फिरत होती, बोलत होती, सगळ्या जेवण करत होती आणि अचानक रात्री तिची तब्येत खराब झालेली आहे. तर सारीशी हा सदृश्य आजार आहे, सारी सदृश्य आजार आहे. प्रतिनिधी हाफिज शेख, न्यूज टुडे 24, कोपरगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.